नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स, सर्वात अगोदर सांगा तुम्ही कसे आहे? सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहो। आणि इथे आलेली आहे माझी मोठी ताई, तिचे दोन मुलं आणि बापूजी आमच्या तनिष्काच्या भेटीला, कारण की तिला आहे ना तनिष्काची खूप आठवण येत होती। आणि कसं आहे, आता मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत तर ते जाणार आहेत दुसऱ्या दिवशी पंढरपूरला। तर पंढरपूरला जाण्या अगोदर ती आहे ना तनिष्काच्या भेटीला आली। आणि काय आज झालं होतं माहिती आहे का, की आमच्या घरा इकडची आहे ना लाईट गेली होती, कारण की अगोदर पाऊस खूप येऊन गेला तर त्याच्यामुळे लाईट गेली होती। तर केव्हा येणार आहे आम्हाला पण माहीत नाही। तर म्हणून मग आता हे सर्वजण आहे ना अंगणामध्ये बसले होते, कारण की अंगणामध्ये ना खूप छान हवा सुरू होती। मावशी, मम्मीनं मारलं मला। हो म्हणते राजोबा लाड करतात म्हणा, आजी पण लाड करते, पप्पाची परी आहे म्हण, मी पप्पाची परी आहे पण मम्मीच मारते, मम्मीच बम्माश मला करते, लेकरालीच मारते, कोणी घेतच नाही मग मी रडतो म्हणा, मग रात्री मम्मीला त्रास देतो। आणि मग असं सजव्याचं, आणि मग फोटो शूटल्याचं, मी भाजीवाली झाली, मी हे झाली, पूर्ण शूट काढून टाकायचं, तेच करायला लागते। मग तुझी मम्मी बनते की देत होते, मग नाव मिरची ना देत काळा मस्त काय लागते लेकरायची। मग सागर मामा म्हणते आलूबोंडा, सागर मामा काय म्हणते बा, आलूबोंडा म्हणते, तुला आलूबोंडाच म्हणते मा, काय म्हणते लेकराने, आलूबोंडा म्हणते मा, नाही म्हणा मामाले। हो किती बोलून राहिली, तिसऱ्या दिवशी आलूबोंडे चालून घेसो म्हणा सगळे, डेकोरेशन आपण आलूबोंड्याचं ठेवू। हो तेव्हा आहे ना बोल की तुझ्या बोलते, कशाचं डेकोरेशन करायचं, आलूबोंड्याचं करायचं, किती आलूबोंडे आणायचे, 5 किलो बाईच्या आजूबाजूला आलूबोंडेच आलूबोंडे, किती ठेवायचे, काय घालशील मग तू, काय घालशील, अच्छी काय घालशील, अच्छी काय घालशील, काय घालशील, पाला लावायचं आलूबोंडे, मिरच्या ठेवा आजूबाजूनं, पालक ठेवायचं आजूबाजूंना, पालक आलू मिरच्या आणि काय टमाटर सॉस, बोला तुम्ही, मी लाड करत असतो, मी करत असतो, आम्ही व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉलवर दाखवली ती जीवा येते। आता दोन्ही मी मागवले हो ना, करा करा काचल कुचल करा। एक वाजून झोपलेली आहे आता, ती उठ आता उठली, एक टीम मध्ये ना मग झोपाडू, नाही झोपत नाही, किती वाजता झोपायचं, बाकीचे तिकडे कुकडे फिरायला गेले, आम्ही तर तिथं धर धुतले, ते बाहेर तिथं राहायला की नाही, मन सवय लागली मी तिकडे घरी आलो, पाय धुवून अंदर यायचो, म्हणजे आता इथं तिथे बाहेर ठेवत नाही मी, लक्षात नाही, मी तिथं डायपर घालून देतो, काय म्हणतो मावची, डायपर घाल, शुशू केलं ना तू आता, ना पाऊस आला ना आता, किती ऊन तपून राहिलं, गर्मी होऊन राहिली, लाईट आले पाहिजे, लाईट आलीच नाही किती वेळची, चला बसा तुम्ही, आता हिच्यासोबत चाललो आम्ही किचनमध्ये। तर किचनमध्ये आल्यानंतर इथे चालू आहे नाश्त्याची तयारी करणं, आणि लाईट अजूनपर्यंत आली नव्हती आणि किचनमध्ये इतकं गरम होत होतं की उभं राहण्याची पण इच्छा होत नव्हती, पण आता काय करायचं, कारण की कसं आहे लाईट केव्हा येणार आहे हे आम्हाला पण माहिती नव्हतं, आणि यांना यांना लवकर आईच्याकडे जायचं होतं, तसं तर मी आहे ना ताईला म्हटलं होतं की बा आम्ही कसं लवकर म्हणजे जेवणाची तयारी करू, पण ताईने आणि बापूजीने ना मला म्हणजे जेवणाचं नाही म्हटलं होतं, कारण की आईच्या घरी आहे ना त्यांनी सांगितलं होतं खूप छान जेवण झालं, कारण की आज आईने म्हणजे माझ्या माहेरी आहे ना मस्तपैकी आईने आहे ना आंब्याचा रस, भजे, कुरड्या, पापड वगैरे सर्वच केलं होतं असं मला माझ्या ताईने सांगितलं। तर त्याच्यामुळे तिने सांगितलं की बा आम्हाला म्हणजे कसं जेवण करायची इच्छा होत नाही आहे, तर म्हणून मग म्हटलं चला आता हे काही जेवण करत नाही आहे तर मग आता काय करायचं नाश्त्यामध्ये, कारण की पोहे उपमा वगैरे खाऊन आहे ना हे बोर झाले होते,
तर म्हटलं आता काय करायचं, तर मग नंतर विचार केला की चला बाबा आज मस्तपैकी आईला सांगते मी की बा कांद्याची भजी करा, कारण की कांद्याची भजी आहे ना बापूजींना खूप आवडतात. तर म्हणून मग आता दुसरीकडे आई येत ना सर कोथिंबीर वगैरे पूर्ण तोडून घेत आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे कांद्याच्या भजीमध्ये आई आहे ना आज पालक पण टाकणार आहेत, कारण की आईच्या आजच्या आहेत ना पालकचे भजी पण खूप छान बनतात. तर म्हणून मग आई येत ना आता कांदा आणि जो पालक आहे ना हा एकत्र करून त्याचे भजी बनवणार आहेत. मग आत्यावर, अरे आत्याच्याच बस दोघीच्या दोघी पूर्वी पण आहे ना हे पण आहे मग कंचनताई सारख्या. मग आता काय करा बोलते सांगा, आता काय करू मी काय झालं काय म्हणते ते दादा गदय की नाही हाव काय दादा गदय की नाही 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 म्हणते नाही म्हणते नाही नाही म्हणते ते नाही नाही हा दादा हुशार आहे दादा हुशार आहे ना बेटा हा ये हाव म्हटलं तिने हाव म्हटलं हा हा दादा हुशार आहे अथर्व दादा हुशार आहे. तर इथे आईने घेतलेलं आहे बेसन, बेसनमध्ये खूप सारा आईने कांदा टाकलेला आहे लांब लांब चिरून, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पालक, थोडीशी हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली होती, आणि त्याच्यानंतर काय म्हणतो आपण त्याला हा जिरं पण टाकलं होतं. तर इथे आहे ना गंजामध्ये मी आता मीठ पण टाकून दिलं आईने जेवढं मला सांगितलं होतं तेवढं. तर आता चला आता इथं तर मस्त भजनचं तयार होत आहे, आणि दुसरीकडे आईने कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. तर आईने मला सांगितलं होतं की एक काम कर आपण आहे ना म्हणजे भजनसोबत आहे ना तांदूळाचे पापड पण तळू. तर म्हणून मग मी आहे ना दुसरीकडे आईला तांदूळाचे पापड आणून दिले, तर तेल गरम राहिलं होतं होण्याचं. तर म्हणून मग मी आईला इथे आता सर्व झारा वगैरे काढून दिलेलं आहे, आणि आईने सांगितलं होतं थोडंसं कसं ते तेलामध्ये पापड टाकून बघ किंवा जर तेल गरम झालं असेल तर आपण मग पापड तळून घेऊ. तर थोडंसं राहिलं होतं तेल गरम होण्याचं, तेल गरम झाल्यानंतर अगोदर आम्ही यांना पापड तळून घेऊ त्याच्यानंतर मग भजी तळू. तर मला आहे ना म्हणजे साईडला माझी ताई बसलेली होती आणि मला सांगत होती की बा उद्या आम्हाला किती वाजता निघायचं आहे पंढरपूरला जाण्यासाठी, कारण की त्यांच्यासोबत माझी आई पण चाललेली आहे पंढरपूरला. ती मला सांगत होती की बा आम्ही उद्या सकाळी म्हणजे 6 वाजताच निघून जाऊ, कारण की कसं आहे मग ऊन बाहेर खूप आहे आणि तिथं आम्हाला लवकर पोहोचायचं पण आहे. तर बस मग अशा आता आमच्या गप्पा सुरू होत्या, आणि इकडे आईने आहे ना पापड पण तळून घेतले. तर आईने मला सांगितलं तू राहू दे, तू काहीच नको करू, फक्त मला आहे ना वरचं म्हणजे ताटं वगैरे काढून दे तू. आणि दुसरीकडे मी आता पटकनी पापड तळून घेते, त्यानंतर मग भजी बनवते गरम गरम, आणि तू बाहेर या सर्वांना नेऊन दे ताटं. तर म्हणून मग आता इथे आई आता मस्तपैकी गरम गरम भजी तळत आहेत, आणि मला आहे ना कांद्याचे आणि पालकाचे आईच्या हातची भजी खूप आवडतात, पण कसं आहे ते बेसनचं आहे त्याच्यामुळे मला खाता येत नाही, कारण की मी आईला विचारलं होतं की बा मला चालतात का म्हणून म्हणजे बेसनचे भजी, पण आईने मला नाही सांगितलं, कारण की आईने सांगितलं की बा जर तू भजी खाल्ले तर तिला त्रास होणार, तिला म्हणजे पोटाला त्रास होणार. म्हणून मग म्हटलं चला जाऊ द्या, तिला त्रास झाल्यापेक्षा नाही खाल्लेलं परवडते. गोष्ट 6-7 महिन्याचीच आहे, त्याच्यानंतर मग सर्व खाल्लं तर चालते. तर मला आहे ना कालच्या ब्लॉगमध्ये कमेंट आली होती की ताई डिलिव्हरी झाल्यानंतर कोणते कोणते पद करत असतात, म्हणजे काय काय खात असतात आणि काय खात नसतात, आणि तुम्ही काय काय खाता हे आम्हाला सांगा. तर मी तुम्हाला सांगते की म्हणजे कसं जास्त असं हार्ट जेवण अजिबात चालत नाही, म्हणजे बेसन चालत नाही, आलू चालत नाही, आलू म्हणजे गमतातला बटाटा चालत नाही, भात चालत नाही, वांगे शेंगदाणे असं भरपूर आहे की बा ते डिलिव्हरी झाल्यानंतर खात नसतात, कारण की जर आपण ते खाल्लं ना तर ते आपल्याला तर काही म्हणजे मजा येते खायला, पण कसं आहे बाळाचं पोट खूप दुखते, त्याच्यामुळे मग अगोदरच जर आपण खाण्याच्या ते जर काही नियम पाळले तर आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी हे खूप चांगलं असते. पण मी तर साईला विचारलं होतं की बा मला किती दिवसापर्यंत असं नॉर्मल जेवण करायचं आहे, म्हणजे माझं जेवण मी तुम्हाला सांगते मी काय करत असते. मी फक्त आहे ना तुरीची डाळ आहे ना त्याच्यावरचं पाणी आणि पोळी किंवा मग तिळाची चटणी वगैरे, बस एवढंच माझं सकाळचं जेवण असते, आणि संध्याकाळी मी फक्त दूध पोळी जेवत असते, कारण की माझ्या बाळासाठी चांगलं आहे. तर म्हणून मग आता फक्त माझं हे असं हलकं जेवण आहे दोन्ही वेळचं. पण मी आईला विचारलं होतं की बा आणखीन किती दिवस मला असं जेवण करायचं आहे, तर आईने मला सांगितलं बा जिथपर्यंत ती जेवण करत नाही तिथपर्यंत तुला असंच खायचं आहे, म्हणजे 7-8 महिन्यापर्यंत, कारण की आईला माहीत आहे मला कांदा भजी आणि पालकची भजी खूप आवडतात. तर पण कसं आता मला हे म्हणजे बेसनच आहे त्याच्यामुळे मला चालत नाही खायला, पण आईने मला सांगितलं की तुला कशी तुरीची डाळ चालते खायला. तर मी यांना सांगितलं होतं की बा यांना 1 किलो तुरीची डाळ दळून आणजा, म्हणजे त्याचं बेसन करून आणजा, आणि कसं आहे मग जर मला वाटलं तर मी त्याची भजी बनवू शकते आईने मला.
मला सांगितला, तो तुरीच्या डाळीचे आहे ना म्हणजे बेसनाचे भजे खाऊ शकते, आणि दुसरं म्हणजे किंवा त्याचं असं पातळ पण हे होते, काय म्हणतात त्याला, पातळ बेसन पण होते. म्हणजे कसं रोज रोज मी आहे ना ते दूध पोळी जेवण करू करू ना इतकी बोर झालेली आहे, तर म्हणून मग आता यांना मी लवकरच सांगणार की बा तुरीचं आहे ना बेसन तयार करून आणा. म्हणजे कसं आहे मी आहे ना त्याचं असं पातळ बेसन बनवत जाणार आणि त्याच्यासोबत जेवण करत जाणार. तर चला तर मग फ्रेंड्स, हे होतं माझं रुटीन. कारण की कसं आहे डिलिव्हरी झाल्यानंतर खूप असं साधं सिंपल जेवण करावं लागते, मीठ वगैरे अजिबात चालत नाही खायला. कारण की कसं आहे टाके असतात, तर टाक्याला कशी खास सुटते त्याच्यामुळे ना मीठ अजिबात खात नसतात. तर चला तर मग फ्रेंड्स, आता इथे आईने भजे वगैरे सर्व तयार करून घेतलं होतं, तर अगोदर मी या तिघांना आहे ना बाहेर ताटणून दिले, कारण की अजूनपर्यंत लाईट आलेली नाही आहे. आणि इकडे आता किचनमध्ये अजून पण भजे बनवणं सुरू आहेत, कारण की आई अथर्व श्रवण वगैरे हे राहिले होते खाण्याचे, तर आई आता लवकर लवकर इथे येतं मस्तपैकी गरम गरम भजे बनवत आहे. आणि मी बाहेर आता त्या दो म्हणजे तिघांना आणखीन भजे नेऊन देणार, की कारण की कसं आहे बापूजींना पण आहे ना भजे खूप आवडतात. तर चला तर मग फ्रेंड्स, आता बाकीच्यांचे तर भजे खाऊन झालेले आहेत, फक्त भजे खाण्याचे आता आई आणि माझी ताईच राहिली होती. तर इथे आईने आहे ना सर्व भजे म्हणजे बनवून ठेवले होते, तर मी अगोदर आहे ना आईला आणि ताईला म्हटलं की बा तुम्ही दोघीजणी खाऊन घ्या, कारण की आहे ना गरम गरम भजे खायला खूप छान लागतात. आणि जेवढे पण म्हणजे थोडेसे राहिले होते भजे काढायचे, तर ते मी बा नंतर काढून घेते. तर बस आता इथे कढईमध्ये मी आहे ना थोडेसे भजे राहिले होते ते आता काढून घेत आहे. आणि दुसरीकडे मी या तिघांसाठी नाही सर्वांसाठी आहे ना चहा ठेवलेला आहे, कारण की कसं इतका सारा नाश्ता झाल्यानंतर चहा तर पाहिजेच, तर म्हणून आता सर्वांसाठी मी चहा ठेवलेला आहे. तसं तर मी आहे ना माझ्या ताईला विचारलं होतं की बा सर्वजण चहा घेणार आहेत की बा सरबत घेणार आहे, कारण की गरमी इतकी होत होती, तर मला वाटलं बा सर्वजण मस्तपैकी लिंबूचं सरबत घेतील, पण ताईने सांगितलं कसं भजे वगैरे खाल्ल्यानंतर आहे ना सर्वांनी म्हटलं की बा सरबत काही बनवू नको मस्तपैकी चहाच बनव आता, तर म्हणून मग आता इथे सर्वांसाठी मी चहा बनवून घेतला. आता आईचा आणि ताईचा नाश्ता झालेला आहे, त्याच्यानंतर चहा पण झाला होता, तर इथे सर्वांसाठी मी आता चहा आणून घेतला आणि सर्वजण चहा घेत आहेत. आणि अजूनपर्यंत आहे ना आमच्या घरा इकडची ना लाईट आलेली नाही आहे, त्याच्यामुळे ना गरमी इतकी होत होती आतमध्ये, पण कसं आहे बाहेर मस्तपैकी हवा सुरू होती, तर त्याच्यामुळे ना सर्वजण बाहेरच बसले. तर सर्वांच्या गप्पा झाल्यानंतर इथे आहे ना खूप वेळ झाला होता, आणि मला वाटते की 7:30 किंवा 8 वाजले होते, पण अजूनपर्यंत आमच्या घराइकडची आहे ना लाईट आली नव्हती. आणि इकडे आहे ना तनिष्का पण उठली होती, तर ती आहे ना इतकी रडत होती, तर कसं आहे तिला आहे ना गरमी अजिबात सहन होत नाही, तर त्याच्यामुळे आहे ना तिला पाण्यामध्ये टाकलं, पण ती आहे ना पाण्यामध्ये पण झोपत नव्हती. तर आम्ही आहे ना लाईटची वाट पाहिली, पण लाईट अजूनपर्यंत आली नव्हती, आणि यांना आहे ना घरी पण जायचं होतं, तर आता हे निघालेले आहेत घरी जाण्यासाठी. चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये, तिथपर्यंत बाय बाय.